नमस्कार, लाइव महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सुष्मिता पेळसिरगे. आता पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ऑल इंडिया सोनार फेडरेशन व पंचायत सोनार समाज सेवा संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने सोनार समाजातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान मोडणीमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कालिका मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेशराव महामुनी रोपळकर यांची निवड करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते संत सेना महाराज यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. समाजातील अज्ञात अज्ञात समाजबांधवांचे निधन झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थेचे सचिव मोहन वेद पाठक यांनी केली. यावेळी मान्यवरांचा फेटा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. इयत्ता 10वी 12वी विविध गुणदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. 40 विद्यार्थी MPSC उत्तीर्ण झाले. 4 अधिकारी यांचे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी धनंजयराव पारखे, माजी संपादक चंद्रशेखरजी कावेकर सोलापूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी पारखे, श्री नरहरी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त संजय अष्टीकर, लेखक व कवी प्रकाश महामुनी आदी मान्यवर उपस्थित. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित सराफ संस्थेचे मार्गदर्शक संतोष कळमणकर, उपाध्यक्ष उमेश कुरुलकर, कार्याध्यक्ष निलेश धाराशिवकर, प्रकाश तपाशे, किशोरजी कुरुलकर, कालिका मंदिर समितीचे सोलापूरच्या उपाध्यक्ष सुनीलजी पंडित, नागनाथराव काळेसर, संतोष सोनार पानगाव, सौ उज्ज्वला पंडित, सौ रुपाली दीक्षित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथराव काळेसर यांनी केले, तर पद्मशर दीक्षित यांनी आभार मानले. सुभाष दादा वेद पटक यांनी प्रदर्शन व्यक्त केले. लाईव्ह महाराष्ट्रासाठी शहाजी चव्हाणसह बालाजी पोतदार, मोहोळ, सोलापूर.